आता तिसरं पीक आहे तूर. तुरीमध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर पद्धतीने लागवड करा. दोन ओळीतलं अंतर योग्य ठेवा, शेंडे खुडा आणि योग्य जातीची लागवड करा. जमीन तुम्हाला मध्यम भारी हलकी या जमिनीत करू शकता. हे 1 जून ते 15 जुलै खरीपाची, 15 जुलैच्या पुढे 15 ऑगस्ट मध्ये अर्धे रबीचे. वाना मी दोनच सांगतो तुम्हाला. लाल तुरीमध्ये बीडीएन 716 आहे, बुस्टर 716, कालावधी 165 ते 170 दिवस आहे. दाण्याचा रंग लाल आहे, महाराष्ट्रात शिफारस आहे. 716 हे लाल तुरीचे वाण मध्यम ते उशिरा कालावधीचे वाण आहे. मर रोगास तसंच वांज रोगास सहनशील आहे. मर आणि वांज रोग जे आपण उभळणे म्हणतो तो रोग आणि वांज रोग म्हणजे त्या झाडाला फुलं वगैरे शेंगा काहीच लागत नाही, फक्त हिरवे गुच्छे होतात, त्याला वांज रोग म्हणतात. तर या दोन्ही रोगाला सहनशील आहे आणि फांद्याची संख्या भरपूर आहे, उत्पादन क्षमता चांगली आहे. या बुस्टरचं बियाणं जर तुम्ही घेतलं 716 तर त्याच्यासोबत 10 ग्रॅमचा ट्रायकोडर्माचा पाऊच सुद्धा आपण दिलेला आहे. तर ट्रायकोडर्मा त्या बीज प्रक्रियेला तुमच्या कामी पडेल. तर हे लाल तुरीमध्ये 716 आहे. त्यानंतर रेणुका हे तर नवीन दिल्लीत झालेली, त्यामुळे बियाणं मिळेल का नाही सांगता येत नाही. आशा एस ICPL 87119 मात्र ही लेट व्हरायटी आहे. पांढऱ्या तुरीमध्ये आहे आपली 711, बुस्टर 711, बीडीएन 711. साधारणतः 150 ते 155 दिवसाचा कालावधी आहे. पांढऱ्या रंगाची आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याची शिफारस होते. ही कमी कालावधीची लवकर येणारी जास्त फांदे असलेली आणि मर आणि वांजरोगाला सहनशील अशी जात आहे बुस्टर 711. गोदावरी हिचं बियाणं नाही, चांगली जात आहे, खूप चांगली जात आहे, मात्र बियाणं काही हिचं मिळत नाहीये. तर कापस आपल्या तुरीची लागवड ही अत्यंत महत्वाची आहे. त्यात झाडाचं अंतर आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यापूर्वी आपण बीज प्रक्रिया जी आहे ती, हे बघा ट्रायकोडर्माचं पाऊच जे आहे, ट्रायकोडर्माचं पाकिट या बुस्टरच्या 711 किंवा 716 सोबत असं आहे 10 ग्रॅमचं. त्याला कापायचं, त्यात 10 मिली पाणी टाकायचं, मिसळून घ्यायचं आणि 1 किलो बियाण्याला त्याला लावायचं. ही बीज प्रक्रियेचा व्हिडिओ थोडक्यात तुम्ही बघू शकता. हे बघा हा पाऊच दिलेला आहे. आपण 10 ग्रॅमचा पाऊच 1 किलो बियाण्यासोबत दिलेला आहे. त्याला कापायचं, घे पुढं थोडं. आणि एखाद्या वाटीत किंवा ग्लासमध्ये एक साधारणतः 10 मिली पाणी घ्यायचं. तर हे 10 ग्रॅम पाऊच टाकलंय, त्यात ट्रायकोडर्मा आहे. हा पूर्ण विरघळणारा ट्रायकोडर्मा आहे. आता आपण चांगला म्हणजे पूर्ण विरघळणारा ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांच्या मागणीमुळं तो देतोय. 10 मिली पाण्यात तो टाकला आणि तो सरळ आपल्या बियावर टाकायचा आणि त्याला चोळून घ्यायचं, थोडस सुकू द्यायचं. तो चिटकून जातो, तो चिटकायला फार सोपा आहे, त्यामुळे तो चिटकून जातो. लगेच त्याला थोडस खालीवर करून चोळून सावलीत सुकू द्यायचं आणि मग तुम्ही त्याला तूर पेरणीसाठी. हे ही बीज प्रक्रिया मात्र तुम्ही पेरणीच्या दिवशी सकाळी करा. जसं सोयाबीनला मी सांगितलं की तुम्ही आधी करू शकता, तशी तुरीची बीज प्रक्रिया आधी करून ठेवण्याची गरज नाही. ही पेरणीच्या दिवशी लगेच सकाळी म्हणजे बीज प्रक्रिया करायची, थोडस सुकवायचं आणि लगेच पेरणी किंवा लागवड तुम्ही करू शकता. हे पुढं हे बघा झालं. निखळ तूर लागवड, तुरीच्या लागवडीमध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीने तूर लावायची असेल तर निखळ तूर लागवड, समान आंतरपीक जोडओळ तूर लागवड आणि आंतरपीक तूर लागवड अशा 4 पद्धती आहे. निखळ तुरीमध्ये हे असं अंतर ठेवायचंय, दोन झाडातलं अंतर 1.5 किंवा 2 फूट ठेवायचं. दोन ओळीतलं अंतर 711 असेल तर 5 फूट, 716 असेल तर 6 फूट. हे किमान 711 मध्ये किमान अंतर, कमीत कमी अंतर 5 फूट ठेवायचं या दोन ओळीतलं. आणि दोन झाडातलं अंतर हे 1.5 किंवा 2 आणि 716 जर असेल तर हे 6 फूट अंतर ठेवायचं. हे झालं निखळ तूर लागवड. जोडओळ मध्ये काय करायचं, हलक्या किंवा मीडियम जमिनीमध्ये 3 फूट, त्याच्यापेक्षा थोड्याशा भारी जमिनीमध्ये 4 फूट आणि खूप भारी जमिनीमध्ये 5 फुटाच्या साऱ्या पाडून घ्यायच्या. दोन लावायच्या, दोन लाईन लावायच्या आणि एक लाईन सोडून द्यायची. दोन लाईन लावायच्या, एक लाईन सोडून द्यायची, म्हणजे जोडओळीमध्ये हे अंतर तुम्हाला 3, 4 किंवा 5 राहील आणि हे अंतर 6, 8 किंवा 10 फूट राहील. जर याच्यात 8 किंवा 10 फूट अंतर असलं तर 3, 4 किंवा 5 तास तुम्ही सोयाबीनचे सुद्धा पेरू शकता. ही झाली जोडओळ पद्धत. त्यानंतर हे बघा 5 फूट 10 फूट, 5 फूट 10 फूट,
त्यानंतर आंतरपीक जे आहे सोयाबीनमध्ये आंतरपीक पेरताना तुरीच्या बाजूचं एक सोयाबीनचं तास पेरायचं नाही, तिथं तुम्हाला एक तुम्ही तिथे सरी पाडू शकता म्हणजे आपोआप बीबीएफ पण होईल, तूर सुद्धा तुमची बेडवर येईल आणि सोयाबीन सुद्धा बेडवर येईल, या पद्धतीने करू शकता. हे तुरीचं पेरणीचं यंत्र जर आपल्याला समजा पाच पानाचं असेल तर मधल्या पानामध्ये तूर घ्यायची, दोन्ही बाजूचा रिकाम घ्या आणि दोन बाजूला सोयाबीन घ्या. हे असं तूर दोन्ही बाजूला रिकाम, दोन तास सोयाबीनचे येतील, या पद्धतीने होऊ शकते. सात पानाचं जर असेल तर चौथ्या पानात तूर घ्यायची, तीन आणि पाच नंबर रिकाम सोडायचं, एक दोन आणि सहा सात मध्ये सोयाबीन घ्यायचं, म्हणजे चार तास सोयाबीनचे एक रिकाम आणि एक तुरीचं येऊ शकते. तर या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धती आहे, बेडवर तूर लावायचं असेल, चिबाड जमीन पानबसन जमीन असेल तर बेडवर तूर लावा, बेडमधील अंतर योग्य ठेवा, तणनाशकाचा वापर करूनच फक्त बेडमधलं तुम्ही तण नियंत्रण करू शकता. आंतरपिकामध्ये कापसामध्ये शक्यतोवर आंतरपीक तूर घेऊ नका, कारण कालावधीमध्ये फरक आहे, पिकाच्या अवस्थेमध्ये फरक आहे, फवारणी शेड्यूलमध्ये फरक आहे, सिंचन व्यवस्थापनात फरक आहे, त्यामुळे शक्यतो कापसामध्ये तूर घेऊ नका. जर तुम्हाला समजा 10 एकर कापूस तूर लावायचं आहे तर 8 एकर फक्त कापूस लावा आणि 2 एकर निखळ तूर लावा. तुरीचं व्यवस्थापन तुरीनुसार करा, कापसाचं व्यवस्थापन कापसानुसार करा. सोयाबीन आणि तूर जर तणनाशक असेल, आपलं सोयाबीन आणि तूर हे आंतरपीक असेल तर जे तणनाशक आहेत सोयाबीन मधले तणनाशक तुरीला चालतात, मात्र 20% डोस कमी करायचा. यासाठी 20% डोस जमिनीतील कीड तुरीमध्ये सुद्धा नियंत्रित करायची असेल तर किस्ता जीआर 1-5 किलो वानू गोगलगाय किंवा कटवमच्या नियंत्रणासाठी किस्ता जीआर इथं वापरू शकता.